बोलायचं किती बोलायचं. मी त्यांची फॅन आहे. मला क्रिकेटमधल्या बारकाया समजत नाहीत, पण क्रिकेट बघण्याचा मला शौक आहे. बघताना मला खूप बरं वाटतं आणि खूप आनंद होतो. ज्यावेळेला पूर्वी ब्रेवॉन स्टेडियमवरती क्रिकेट व्हायचं तेव्हा मी नव्हे, सर्व आम्ही मंडळी, माझी आई, माझी भावंड, आम्ही सगळे बॉम्बे जिमखान्यात जाऊन बसायचे आणि तिथून क्रिकेट बघायचे. आणि त्यावेळा 8 दिवस मी माझ्या रेकॉर्डिंगला सुट्टी देत असे. सचिन आल्यापासून मी क्रिकेट हे जास्त टेलिव्हिजनवरच बघते आणि तिथून उठायची इच्छा होत नाही. खूप वेळा आंघोळीला उशीर होतो, खूप वेळा जेवायला मिळत नाही संध्याकाळपर्यंत, पण मी क्रिकेट बघत असते. सचिननी इतके विक्रम केलेत की त्याचा हिमालयच झालाय. कोणाला जर त्याच्याकडे वर बघायची इच्छा झाली तर त्याची पगडी खाली पडल्याशिवाय राहणार नाही. त्यांचं मी अभिनंदन करते. त्यांनी जे आत्तापर्यंत क्रिकेटमध्ये काम केलं आहे ते वर्णन करण्याच्याही पलीकडचं आहे. सचिनचं एकच दुर्दैव आहे की त्यांनी क्रिकेट सुरू केल्यानंतर त्यांना बराच वेळा अनेक ठिकाणी, म्हणजे पाठीला, कधी पायाला, कधी बोटाला अशा त्यांना त्रास झालेला आहे. त्यांना बाहेर जाऊन ऑपरेशन करावी लागली आहेत आणि त्यामुळे त्यांच्या क्रिकेटमध्ये काही वेळा खंड पडला आणि काही त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या विरुद्ध वावटळ पण उडवलं, पण त्यांनी त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नये. जगामध्ये असा कोणीही माणूस नाही ज्याच्या जीवनामध्ये चढ उतार येत नाहीत. प्रत्येक माणसाला चढ उतार बघावे लागतात आणि तसे सचिननाही बघावे लागले. पण मला खात्री आहे याच्या पुढे जाऊन ते याहीपेक्षा जास्त चांगलं क्रिकेट खेळतील आणि आम्हा लोकांवरती असाच आनंदाचा झरा त्यांच्यावर पडत राहील असं मला वाटतं. सचिन इतके चांगले क्रिकेटर आहेत त्यापेक्षाही जास्त माणूस चांगला आहे. सचिनची माझी फार ओळख नाही, मी फार वेळा भेटले नाही, पण मला एक गोष्ट लक्षात आली की अतिशय कमी बोलणारा, कुणाचीही निंदा न करणारा, मागे किंवा पुढे काही वाईट न बोलणारा माणूस असं मी सचिनला बघते. सचिन कोणालाही न सांगता अनेक संस्थांना मदत करतात हेही मला माहिती आहे, पण ती गोष्ट कधीही ते कोणाला सांगत नाहीत. ह्या त्यांच्या सर्व गुणांमुळे मला त्यांच्याबद्दल विलक्षण आदर वाटतो. सचिन आता परवा जाणार आहेत, त्यांच्या खांद्याचं ऑपरेशन आहे, पण ते लवकरच बरे होऊन येतील आणि छान टणटणीत होऊन येतील असं मी खात्रीनं सांगते. मी मगाशी सचिनना म्हणाले की राणा सांगा तुम्ही आमच्या क्रिकेटमधले आहात. त्याला जशा अनेक जखमा झाल्या होत्या तशा तुम्हाला या अनेक गोष्टींना, या जखमांना सामोरे जावं लागलं आहे. पण मला खात्री आहे त्याला जसं लढायची शेवटपर्यंत इच्छा होती
तसे सचिनलाही क्रिकेटची इच्छा आहे मला माहिती आहे. मी सचिनना धन्यवाद देते आणि आजच्या कार्यक्रमाला ज्या लोकांनी मला बोलवलं त्यांचे मी आभार मानते. आपणा सर्वांची मी आभारी आहे. आणि मी आपल्याला एकच सांगेन की सचिनच्या विरुद्ध बोलू नका. ते खेळत नाहीत, बरे खेळत नाहीत असं काहीही म्हणू नका. त्यांच्यावर प्रेम करा. सचिन तुम्हाला कधीही निराश करणार नाही. आमच्याकडे म्हणतात कोणा मिलाची दृष्ट लागली, तशी सचिनला कोणाची तरी दृष्ट लागली आहे. पण ती दृष्ट काढण्यासाठी ते मला आई म्हणतात, म्हणूनच मी ती दृष्ट काढायला आज इथे आले आहे. तोंडातनं शब्द खरंच फुटत नाही आहेत, कारण एवढं सगळं प्रेम आणि तुम्ही आदर दिला. लता दीदींनी एवढे गोड शब्द बोलले त्याबद्दल मी आभारी आहे. आणि तुमचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहो असं अपेक्षा ठेवतो. 89 होता माझ्याकडे वॉकमन. आय थिंक 94 सी डी प्लेयर आला, त्यानंतर MD प्लेयर आला आणि आता आयपॉड आहे ज्याच्यावरती तुम्ही पाहिजे तेवढी गाणी ठेवू शकता, 10,000 गाणी. पण त्याच्यावरती सिंगर्स काही जास्त बदलले नाहीत आणि त्यातले सर्वात महान गायिका माझ्यासमोर बसलेल्या आहेत, ज्याने त्यांच्या न कळत एक मोठी कॉन्ट्रीब्युशन माझ्या आयुष्यात केलेली आहे. ज्यावेळेला मी खुश असायचो लाईव्हली गाणी ऐकायचो, कधी कधी सॅड सॉंग्स ऐकायचो, कधी कधी मोटिवेटिंग सॉंग्स ऐकायचो आणि ह्याचा सगळ्या गाण्यांचा मला फायदा झाला. थँक्यू व्हेरी मच. आणि ह्याच्या पुढेही माझ्याकडे ऑलवेज तुमची गाणी असणार आणि आयुष्यभर मीच नाही पण माझ्याबरोबर करोडो लोक तुमचे फॅन्स आहेत. आणि युअर सिंगिंग मी फार छोटा आहे काही बोलण्यासाठी. वी ऑल नो वेअर यू आर अँड आय थिंक यू विल ऑलवेज बी देअर फॉर अस. थँक्यू सो मच. तुम्ही वेळ काढून इकडे आलात, संध्याकाळी मला आशीर्वाद दिला.